कोल्हापूरच्या सांस्कृतिक केंद्राचा आधार असलेला संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह गुरुवारी रात्री आगीच्या बक्षस्थानी पडला. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनंतर कलापूर असलेल्या कोल्हापुरातील नाट्यकर्मी यांच्या अश्रूचा बांध फुटला. मृतावस्थेत पडलेल्या नाट्यगृहाला पाहून अनेकांचे अश्रू अनावर होत आहेत. मात्र याच ठिकाणी कोल्हापुरातील कलाकारांनी जमलेल्या कर्मचाऱ्यांनी नाट्यकर्मांसाठी सामाजिक बांधिलकी जोपासत सकाळी चहा आणि नाश्त्याची सोय करून आधार दिला आहे. सोशल मीडिया स्टार आणि कोल्हापूरची मैना या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुनैनाने छोट्याशा कृतीतून वेगळाच आदर्श घालून दिला आहे. काय सांगाल, आज आपलं जे कोल्हापूरकरांच्या कलाकारांचं जे बाहेरघर आहे ते जवळ का चालू आणि तुम्ही एक सामाजिक उपक्रम राबवताय, काय भाव आहे? मी पण एक कलाकारच आहे. माझ्या ऑडिशन्स म्हणा किंवा जे काय असतील ते मी इकडूनच सुरुवात केलं माझी. आणि मला सकाळी बातमी कळायला माझं पण मन एकदम काय करू काय नको असं झालेलं. मी सकाळी येऊन बघितलं, मला अक्षरशः रडायला येत होतं. खरंच अंगावर शहरे आलेली की बाबा काय करायचं आता. मग म्हटलं की रात्रीपासून सगळेजण इथं आहेत, अग्निशमन हे सगळेजण लोक इथं जे काय करता येईल प्रयत्न ते करायला लागलेत. मग त्यांच्यासाठी चहा आणि थोडेफार केक वगैरे घेऊन येऊया म्हणून ह्यासाठी मग मी आज चहा वगैरे घेऊन आलो इथं. कोल्हापूरकरांना काय आवाहन कराल, कारण एकजुटीने उभा करण्याचा संकल्प? होय होय, विषय असा पण आहे की बाबा हे आपण नवीन उभं करू शकतोय, पण जे जुन्यामध्ये ज्यांच्या सगळ्यांच्या आठवणी होत्या त्या जाऊ शकत नाहीत. कारण इथं भरपूर आठवणी आहेत प्रत्येक कलाकाराच्या, प्रत्येक कलाकार इथून उभा झाला आहे. त्यामुळं नवीन जरी केलं तरी ती फिलिंग्स नाही राहणार ह्या नाट्यगृहात. पण नवीन उभं करण्याचा खरंच सगळ्यांनी आपण कोल्हापूरकरांनी ठाम एक हे करायला पाहिजे की बाबा हां आपलं नाट्यगृह आपण नव्यानं उभं करू शकतो. त्यामुळं सगळे एकत्र यायला पाहिजे.